चीनच्या शांघाय येथे पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक स्किल्स चॅम्पियनशिपच्या तयारीसाठी राज्यात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे पारितोषिक वितरण रविवारी मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते संपन्न झाले. 42 विभागातील 90 स्पर्धकांना राज्यस्तरीय पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. सरकारकडून विजेता सर्व स्पर्धकांची शांघायमधील स्पर्धेच्या दृष्टीने सर्व तयारी करून घेण्यात येईल. कौशल्य विकास विभागाकडून स्पर्धकांना पाठबळ देण्यात येईल. पुढील वर्षी होणाऱ्या शांघाय स्पर्धेत जिंकणाऱ्या स्पर्धकांना ऑलिम्पिकच्या धर्तीवर पुढील वर्षापासून विभागाकडून रोख रकमेचे पारितोषिक देण्यात येईल असं मंत्री नवाब मलिक म्हणाले. कुठल्या पद्धतीने आपण या स्किलला एक आयडेंटिटी निर्माण करून दिली पाहिजे, ग्लोरीफाय कसा स्किल होईल आणि स्पर्धा कशी पुढे जाईल, निश्चित रूपाने आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून वर्ल्ड स्किल कॉम्पिटिशन साठी ते मुलं तयार करू. पण राज्यस्तरीय स्पर्धा भरून आणि याच्यातून पण जे टॅलेंट हंटर निश्चित रूपाने ते तसे कार्यक्रम आयोजन करण्याच्या बाबतीत आपण भविष्यात निर्णय घेऊ.